दीड महिन्यांपासून घरातलं सगळं काम करून तुम्हालाही थकवा आला असेल आणि आपल्याला घरकामात मदत करणारी मोलकरीण पुन्हा कामावर कधी येणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने झोन निहाय काही निर्बंध शिथिल केलेत, पण या यादीमध्ये मोलकरणींना आता घरकामासाठी विविध घरी जाण्याची परवानगी आहे का असा प्रश्न आहे. पण सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख दिसत नाही आणि म्हणूनच आता मोलकरणींना घरी काम करण्यासाठी बोलवायचं की नाही त्याची परवानगी आहे का आणि जर त्यांना बोलवलं तर कोरोना व्हायरसचा संसर्ग अधिक पसरेल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी दीपाली जगताप, तुम्ही पाहताय बीबीसी मराठी. तर लॉकडाऊनच्या या काळामध्ये जेव्हा की दीड महिना उलटून गेलेला आहे आणि आता काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, अशा परिस्थितीत मोलकरणींना घरकामासाठी जाण्याची परवानगी सरकारने दिली आहे का याविषयी बोलताना राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी आणि कोरोना समितीचे समन्वयक भूषण गगरानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, कंटेनमेंट झोन वगळता इतर कुठल्याही ठिकाणी मोलकरणीला कामावर जाण्याची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ मुंबई ही रेड झोन मध्ये जरी येत असली तरी सुद्धा धारावी आणि वरळी हे परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेत, त्यामुळे अशा ठिकाणी कुणीही येऊ शकत नाही आणि कुणीही बाहेरही जाऊ शकत नाही. त्यामुळे वरळी धारावी यांसारखे कंटेनमेंट झोन वगळता इतर रेड ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये मोलकरीण कामावर जाऊ शकते, याला राज्य सरकारची परवानगी घ्यायची आवश्यकता नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. पण याच वेळी मोलकरणींसाठी वाहतुकीची विशेष सोय करण्यात आलेली नाही, म्हणजे मोलकरणीला जर कामावर जायचं असेल तर तिच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे पायी जाऊ शकते, ज्या घरामध्ये तिला कामासाठी जायचं असेल, ज्या सोसायटीमध्ये जायचं असेल त्या ठिकाणी ती पायी चालत जाऊ शकते. आणि दुसरा पर्याय म्हणजे दुचाकीवर दोन जणांना वाहतुकीची परवानगी नसली तरी सुद्धा जर मोलकरीण स्वतः दुचाकी चालवत जाणार असेल तर त्याला परवानगी निश्चित आहे. तिसरा मुद्दा म्हणजे मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये जिथे अधिकतर मोठ्या सोसायट्या आहेत, मोठे कॉम्प्लेक्स आहेत, अशा ठिकाणी सोसायटीच्या समित्यांनीच वेगळे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर सोसायटी आपल्या आवारामध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला येण्यास मनाई करत असेल तर तसा निर्णय ती हाऊसिंग सोसायटी स्वतंत्र घेऊ शकते असंही राज्य सरकारनं म्हटलंय. पण त्यासाठी एक ठोस कारण आवश्यक आहे, त्यामुळे जर हाऊसिंग सोसायट्यांनी परवानगी नाकारली तर मोलकरीण कामावर जाऊ शकत नाही. चौथा मुद्दा म्हणजे जर एखादी घरकाम करणारी महिला कुटुंबासोबतच त्या घरी राहत असेल तर निश्चितच तिला विशेष परवानगीची आवश्यकता नाही. मुंबईतल्या अशाच एका सोसायटीचे सचिव विनय धात्रक यांच्याशी आम्ही संपर्क साधला आणि बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की सध्याच्या वातावरणात आम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ शकत नाही, कारण असं केल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढेल असं आम्हाला वाटतं. कारण एक घरकाम करणारी महिला ही दिवसभरात अनेक घरांमध्ये काम करत असते, शिवाय स्वच्छतेचे सर्व नियम ती पाळेल याची हमी कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि घरकाम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही आम्हाला परवानगी नाकारावी लागते. पण घरकाम करणाऱ्या या महिलांची आर्थिक परिस्थिती पाहता यांना पूर्ण पगार देण्यात यावेत असं आवाहन आम्ही आमच्या सोसायटीच्या रहिवाशांना केलंय असंही धात्रक म्हणाले. या सगळ्या प्रकरणाकडे पाहता डॉक्टरांची याबाबत काय मत आहेत हे सुद्धा आम्ही जाणून घेतलंय, कारण मोलकरीण आणि घर मालक या दोघांसमोर हा महत्वाचा प्रश्न आहे की जर आम्ही पुन्हा नव्याने पहिल्यासारखं काम सुरू केलं तर कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे का. तर या प्रकरणी राज्याचे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना असं सांगितलं की सध्या
अर्थव्यवस्थेकडे पाहता अनेक नियम जे आहेत ते आपण शिथिल केलेले आहेत आणि म्हणून आपण आपत्कालीन परिस्थितीतही जे लोक आहेत ते काम करत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात जर घरकाम करणाऱ्या महिलांना पुन्हा काम सुरू करायचं असेल किंवा घरमालकांचीही तशी परवानगी असेल तर स्वच्छतेचे काही मूलभूत नियम त्यांना पाळणं बंधनकारक असेल. जेव्हा ती त्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिने थेट हात आणि तोंड धुणं गरजेचं आहे आणि कामाची सुरुवात करण्यापूर्वी मास्क आणि हँडग्लोव्ज वापरणं बंधनकारक आहे. जर खबरदारीचे हे सर्व नियम पाळले तर निश्चितच संसर्ग होण्याचा धोका आपण कमी करू शकू असं डॉक्टर सांगतात. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कोरो ही सामाजिक संस्था काम करते आणि या संस्थेच्या कार्यक्रम संचालिका सुप्रिया सोनार यांच्याशी आम्ही संपर्क साधला. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की सध्या घरकाम करणाऱ्या महिलांच्या त्या संपर्कात आहेत आणि प्रचंड तणावाखाली हा संपूर्ण वर्ग सध्या आहे कारण अधिकतर घरकाम करणाऱ्या महिलांच्या पगारावरच त्यांचं घर चालत असतं. एकतर त्यांच्या घरात आर्थिक परिस्थिती ही हालाकीची आहे आणि म्हणूनच अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक विशेष बाब म्हणून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी एक वेगळा निर्णय किंवा एक वेगळी तरतूद करणं अपेक्षित आहे असं कोरो या सामाजिक संस्थेने आपली भूमिका मांडली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये ज्या गृहिणी आहेत किंवा जे घरमालक आहेत ते सुद्धा घरकाम करणाऱ्या महिला पुन्हा कधी येतील याच्या प्रतीक्षेत आहेत. पण त्यांची बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही काही गृहिणींशी संपर्क साधला आणि बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं की हे खरं आहे की गेल्या 1.5 महिन्यांपासून आमच्यावर कामाचा खूप लोड आहे. घरकाम करताना आम्हाला असं वाटतं की मदतीला कुणीतरी यावं पण संसर्गाच्या पद्धतीने मुंबई पुणे आणि महाराष्ट्रात वाढत आहे त्यानुसार आम्हाला याची भीती वाटते. कुणालाही बाहेरून घरात घेण्यास आम्हाला भीती वाटते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना घरी घ्यावं की नाही याबाबत निश्चित आमच्या मनातही संभ्रम आहे.